ते चक्कर येऊन पडले त्यांना प्लीज गाडी हलवायला मदत करा प्लीज. अहो अहो दादा प्लीज त्यांना त्यांना गाडीत ठेवण्यासाठी मदत करा, त्यांना चक्कर आली बघा ना प्लीज. मी मी गाडीचं दार उघडते. डॉक्टर त्यांना जास्ती पॅनिक होऊ नका, त्याला जास्ती काही झालेलं नाहीये, आता ते बरे आहेत. पण मला एक सांगा, ह्यांना असा नेहमी त्रास होतो का, म्हणजे चक्कर येणं किंवा अशक्तपणा वगैरे? नाही, याआधी नाही. म्हणजे माहित नाही आता. बरं, तुम्ही त्यांच्या मी यांची कोणीच नाही. ते रस्त्यात चक्कर येऊन पडले, त्यांच्या सोबतही कोणी नव्हतं म्हणून मग इथे आणलं, त्यांची मदत व्हावी म्हणून. बरं झालं तुम्ही इथे आणलं का ना, पण त्यांच्या खर्चाना कसं कळवायचं? सर तुमचा फोन कॅबिन मध्येच राहिला होता. थँक्यू. आलो आम्ही. एक्सक्यूज मी, एक पेपर आणि पेन द्या ना प्लीज. थँक्यू. ते सत्यजित मुदोळकर म्हणून पेशंट आहेत ना, हा त्यांच्या घरचा नंबर आहे. डॉक्टर आले की प्लीज त्यांना आठवणीने द्या. थँक्यू. मोठी होणार नाही तोपर्यंत मी तुला स्कूलच्या पिकनिकला पाठवणार नाही, कळलं? माझ्या शोल्डर पर्यंत. ओके, कम ऑन बी अ गुड गर्ल. आर्या फोन वाजतोय बाळा. काका मी बिझी आहे ना, डॉलीला मला स्कूल मध्ये सोडायला जायचंय. हॅलो, हा गौरांग मुदोळकर या. नाही पण मी असल्या कुठल्याच डॉक्टरांना काय नाही म्हणजे. हो सत्यजित मुदोळकर भाऊ आहे माझा. व्हॉट, अहो कसं शक्य आहे, माझा भाऊ तो सकाळी पुण्याला गेला होता आणि तुम्ही सांगता की तुम्ही ठाण्याहून बोलताय. नाही तुम्ही करताय ते वर्णन बरोबर आहे, पण पण झालं काय होतं? ओ गॉड, काका काय झालं बाबांना? काही नाही बाळा, एक मिनिट. हॅलो, हा नाही मला तुम्ही प्लीज सांगाल का की तो कसा आहे आता? फोनवर येऊ शकतो का? नाही नाही नाही, ओके ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मी मी येतो, आय एम लिव्हिंग. ऑलराईट, पण मला प्लीज सांगाल का त्याला चक्कर कशामुळे आली? बाबांना चक्कर आली. या सुना एक मिनिट. हा नाही नाही नाही, काय बघा, नाही मला पत्ता द्या, मी मी निघतो त्यात. ओके ऑलराईट. नाही काही काही लँडमार्क? अच्छा नियर. ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू सो मच. काका काय झालंय बाबांना? या बाळ बाबांना काही नाही झालं. मग चक्कर कोणाला आली?
आणि तू कोणाला घ्यायला जाणार आहेस? चल तू आजीकडे चल आणि काका सगळं सांगतो तुला. पण बाबा. काका घेऊन येणार आहे बाबा. सत्यजीत असे अचानक इकडे कसे? काय झालं असेल त्यांना? मी खर तर तिथून निघायलाच नको होता. पण जर ते शुद्धीवर आल्यावर त्यांनी मला पाहिलं असत तर काय करू? मला काही कळत नाही. डॉक्टरांनी सुद्धा स्पष्ट असं काहीच सांगितलं नाही. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये असं सोडून यायला नको होत. खर तर मनातल्या मनात देवाचा दावा करण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही. आणि असही आतापर्यंत त्यांच्या घरी ही बातमी कळलीच असेल. येईलच कोणतरी. आता पुन्हा हॉस्पिटलला जायलाच नको. बस दादाला हा त्रास होतो हे तुला माहित होत. हो. तरीही मला सांगणं तुला गरजेचं वाटलं नाही. मी अनघाला अनघाताई स्वतःच्या नावापुढे विहंग भोसले असं लावतात का? नाही. पण तिच्या नावापुढे ती कोणी एकेकाळी MBBS लावायची. आणि हा प्रॉब्लेम एवढा सिरियस नाहीये. तिने सत्यजितला गोळ्या सुद्धा दिल्या होत्या. हो. पण एखाद्या माणसाला बारीकसा का होईना आजार असेल तर त्याच्या घरच्यांना त्याची माहिती नको का? सॉरी विहंग प्लीज. या अशा गोष्टी तू माझ्यापासून लपवत जाऊ नकोस. तू घराबाहेर असलेल्या एका क्षणाचा सुद्धा हिशोब मागितलाय मी तुझ्याकडे कधी? तुझा बिझनेस, तुझा फ्रेंड सर्कल याबद्दल एक एक प्रश्न विचारलाय? पण प्लीज विहंग, आपल्या घरातल्या लोकांबद्दल अशी कुठलीही गोष्ट असेल तर माझ्यापासून लपवत जाऊ नकोस. मला टेन्शन येईल याचं टेन्शन तू प्लीज घेऊ नको. तुझी बायको वाटत नसली तरी मनाने खूप गंभीर आहे. त्या नीच माणसाबरोबर 5 वर्ष मी तो विषय नको. दादाला काही होणार नाही ना? काही होणार नाही. प्रश्न कसे आहे? सुखे. बसा बसा, पटकन उभे. तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे? नाही, म्हणजे मला माहित नाही. पण डॉक्टर गेल्या 15-20 दिवसात 3-4 वेळा मला अशी चक्कर आली. मग कुठल्या डॉक्टरना तुम्ही कन्सल्ट केले का? नाही, ऍक्च्युअली म्हणजे आज करू उद्या करू करत करत राहून गेलं. बट डॉक्टर, आय होप इट्स नॉट व्हेरी सिरियस. ते मी आता नाही सांगू शकत. तुमच्या काही टेस्ट करून घ्यावे लागतील. तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना? डॉक्टर बर्वे म्हणून आहेत. बाय द वे, मी कोल्हापूरचा आहे. मी मुंबईत. ते माहिती आहे मला. तुमच्या घरचा नंबरही आम्हाला मिळाला आहे. आम्ही तुमच्या घरी फोन करून कळवलं आहे. तुमचे भाऊ तुम्हाला घ्यायला निघाले. घेऊन जाल. पण मी अशा अवस्थेत तुम्ही एकटे कसे ड्राईव्ह करणार? पण डॉक्टर, मला माझा नंबर तुम्हाला मिळाला कसं? म्हणजे मला इथे आणलं कोण? एका बाईने आणलं. त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं. मी तुमची ट्रीटमेंट सुरू करत असतानाच त्या निघून गेल्या. इनफॅक्ट तुमचा घरचा नंबर सुद्धा त्यांनीच मिळवून दिला मला. पण पण त्यांचं नाव. एक सेकंद. हॅलो. हॅलो डॉक्टर, मी आता त्या पेशंटना घेऊन आले होते. त्यांना चक्कर. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. तुमच्याच बद्दल आम्ही बोलत होतो. आता मुधोळकरांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे.
एक सेकंड हा त्यांच्याशीच बोला. हॅलो. नाही नाही हॅलो. हॅलो मॅडम नमस्कार, माझं नाव सत्यजित मुधोळकर. खर तर आज मी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी तुमचे आभार. हॅलो 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 कट झालं. शुभ्रा बेपत्ता असताना कोणाकडे होती? मी सांगितलं तुम्हाला पुण्याची एक फॅमिली आहे. नाव काय त्यांचं? ऍक्च्युली शुभ्राला पण त्यांचं नाव नीटसं आठवत नाही. मुधोळकर. बाबा का खोटं बोललीस माझ्याशी तू मंजिरी? का अजून का खोटं बोलतेस माझ्याशी तू? तुम्हा दोघांनी मी ठाऊ होते नव सत्याला असा त्रास होतोय म्हणून. हो म्हणजे मला कळलं होतं. मी तसं अनघाला सांगितलंय अगदी आत्ताच. हो म्हणजे आम्हाला सांगायची गरज वाटली नाही. आजी आता रागू नकोस. ऑलरेडी माझी मंजुषानं कान उघडणी केली. आणि आजी मी सांगते ना तुम्हाला तसं काही विशेष नाहीये. सत्यजितला परत येऊ दे, मी ताब्यात घेते त्याला. हो आजी सुद्धा केव्हापासून हेच म्हणते, ताब्यात घेस ते. इनोच सुचते या तुला. इथं आमच्या जीवाची काय घालमेल होती या समजते या तुला. आजी सॉरी, मी हा विनोद नव्हता. जाऊ दे बेट. आणि ठाण्याच काय? सत्या घरनं जाताना पुण्याला जातो असं सांगून गेलता. ठाण्याला जाऊन कुठं पोहोचला आणि कशापायी गेलता? आजी मी शपथ घेऊन सांगतो, मला यातलं खरंच काही माहिती नाही. मला जेव्हा सकाळी त्याने फोन करून सांगितलं की तो जाऊन येतोय, मी म्हटलं ठीक आहे, पण हे नाही सांगितलं की तो ठाण्याला जाऊन येतोय. एकतर गौऱ्याला फोन आला तेव्हा आर्या समोर होती, ती पोर रडून अर्धी झाली आहे बाबाला काय झालं म्हणून. मी बघते तिच्याकडे. गौरांग गेलाय ना सत्यजितला आणायला. हो काय बी झालं ना तरी माझ्या जीवाला काही शांती नाही. आता हे सत्याचं आजार पण. आजी मी सांगते ना काही विशेष नाहीये, माझ्यावर विश्वास ठेव. नाही येते समय तेल घालून येते.
प्रियंग गौऱ्याचा फोन आला तर की हो संकोच शुअर ना फार सिरियस नाही नॉट सो शुअर ना म्हणजे म्हणजे टेस्ट केल्याशिवाय नाही कळणार तुला घाबरवते असं मला तूच म्हणाली होतीस की आता ज्या कुठल्या डॉक्टरने त्याला ट्रीट केलंय त्यांचं प्रिस्क्रिप्शन पाहून कळेलच की त्यांचं काय रिडिंग आहे Fingers crossed. अरे दादा शुभ्रा लहान आहे तिच्या बाजूने विचार अरे शुभ्रा बद्दल आपण नंतर सावकाशीने बोलू शिवराज पण ही तर माझी मुलगी ना ही तर मोठी आहे ना वयानं अकलेनं हिला काय करत होती ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवायची मी मी तुम्हाला सांगितलं असतं आणि तुम्ही जर उगाच हायपर होऊन सगळं उगीच म्हणजे अजूनही तुला हे उगीच वाटतंय अहो पण बाबा त्यांना हे कळलेलं नाहीच आहे की शुभ्रा कोण होती कुणाची होती तुमचा सगळा राग मान्य आहे मला पण एक क्षणभर तुम्ही असा विचार तरी करा ना की एक बाप आपल्या मुलीला कितीतरी वर्षांनी भेटत होता पण त्याला हेच माहिती नाही की ज्या मुलीवर तो जीव ओवाळून टाकायचा ती त्याची मुलगी त्याच्या घरात त्याच्या समोर उभी आहे अच्छा म्हणजे आजही तुला तो ग्रेट वाटतो तसं नव्हतं म्हणायचं मला माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की बघ आज तो जे काय भोगतोय ना हे त्याच्या पापामुळेच भोगतोय इथे शुभ्राचा जन्म झाला ते कोणी ठरवून बसलं नव्हतं की अहो मी तसं म्हणतच नाहीये बाबा मला तसं म्हणायचंच नाहीये मला फक्त एवढंच म्हणायचं की या वयात सुद्धा शुभ्रानं केवढी मॅच्युरिटी दाखवली फक्त तुम्हाला आवडणार नाही म्हणून तिने कळू सुद्धा दिलं नाही त्यांना की ती कोण आहे म्हणून हो जोबा आम्ही कोणा कळू दिलं नाही आणि ज्या गौरांग काका मला सोडायला आला कोणी सुद्धा काका नाहीये आणि कोणी बाबा नाहीये कळलं का इथे तुझे जे कोण आहे ते आम्ही फक्त अहो बाबा काय करताय तुम्ही शुभ्रा नाही 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 बाळा नाही रडायचं नाही बाबा प्लीज तुम्हाला मला जे काही बोलायचं असेल ते बोला पण माझ्या मुलीला काही बोललेलं मला चालणार नाही माझी कोणीच नाही आय एम सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं सॉरी म्हणजे माझं चुकलं मी शुभ्रा शुभ्रा मी हात जोडून तुझी माफी मागतो काय करताय तुम्ही बाबा माझं चुकलं मी तुला यापुढे कधी रागावून बोलणार नाही बाबा मला अरे काका बोल ना तू काहीतरी बाबा ना अरे दादा असं काय करतोय मला मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही चुकीचा अर्थ बाबा बघ म्हणू शुभ्रा आजोबांना सॉरी बोलायला पाहिजे हॅलो गौरांग कुठे पोहोचलास तू पुण्यापर्यंत
म्हणजे तुला इथे यायला अजून किमान 3 तास तरी लागतील. थांबून कुठे राहत 3 तास इकडे? ऐक, मी एक काम करतो, मला अजून माझी गाडी पण घ्यायची. हा म्हणजे मी जिथे चक्कर येऊन पडलो तिथून घ्यायची गाडी. मला मी गाडी घेतो आणि मी निघतो, आपण मध्ये भेटू कुठेतरी रस्ता. अरे गौरांग, आय कॅन ड्राईव्ह, मला काहीही झालेलं नाही आहे, आय एम परफेक्टली ओके नाव. तू नाही काय करणारस माझं गौरांग? ऐक मी, हॅलो, हे अक्षर. हा, ज्या बाई तुम्हाला इथे घेऊन आल्या ना, त्यांनीच हा नंबर दिला.